पूरे देश में आज रात 12 बजे से संपूर्ण देश में संपूर्ण लॉकडाउन होने जा रहा है। हिंदुस्तान को बचाने के लिए, हिंदुस्तान के हर नागरिक को बचाने के लिए, आपको बचाने के लिए, आपके परिवार को बचाने के लिए आज रात 12 बजे से घरों से बाहर निकलने पर पूरी तरह पाबंदी लगाई जा रही है। चीनमध्ये पहिला कोरोनाचा रुग्ण आढळून आला आणि मग झपाट्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढतच गेली। हळूहळू जगभरातील सर्व सेवा बंद करण्यात येत होत्या, त्यानंतर जगभरात लॉकडाऊन करण्यात आला, पण महाराष्ट्रात कोरोनाचा मागमूसही नव्हता। 2020 हे वर्ष सुरू होऊन जेमतेम 2 महिने उलटले होते। मार्च महिना उजाडला आणि बरंच काही बदलून गेलं। सगळे व्यवहार बंद, शाळा महाविद्यालय बंद, बाजारपेठा, दळणवळणाची साधने सगळं काही बंद झालं। त्यानंतर महाराष्ट्राचे संपूर्ण चक्रच जणू जिथल्या तिथं थांबलं। तो दिवस होता 22 मार्च। 22 मार्च या दिवशीच्या जनता कर्फ्यूला आणि त्यानंतर 25 मार्चला संपूर्ण व्यवहार ठप्प झाले। अत्यावश्यक सेवा, आरोग्य सेवा या सेवा सुरू होत्या आणि बाकी सगळं काही बंद। 25 मार्चला संपूर्ण दिवस पक्ष्यांचा किलबिलाट आणि रुग्णवाहिकेचा आवाज एवढेच आवाज कानावर पडत होते। नमस्कार। गेल्या वर्षी याच दिवशी सगळ्यांच्या पोटामध्ये गोळा आला होता, कारण की कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन करण्यात आलं। छत्रपती ताराराणी चौक म्हणजे कोल्हापूर शहरात आल्यावर तुमचं स्वागत करणारा पहिला चौक, जिथे तुम्हाला वाहनांची वर्दळ नेहमीच जाणवते। गाड्यांचे वाजणारे हॉर्न, तिथे उभे असणारे वाहतूक नियंत्रक पोलीस, या सगळ्या गोष्टी आज वर्षभरानंतर इथे दिसत आहेत, मात्र तेच गेल्या वर्षी मात्र इथं कुणीच नव्हतं। प्रत्येक जण हा घरात बसून कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येचा विचार करत होता। कोल्हापूर शहर सुन सुन या लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी भासत होतं। गजबजलेले चौक भकास वाटू लागले। घराघरात भीतीच्या वातावरणासोबतच उद्याच्या काळजीने अनेक जीव कासावीस होत होते। दाभोळकर कॉर्नर परिसरात आज ही प्रचंड गर्दी दिसून येते, पण गेल्या वर्षी याच दिवशी इथे फक्त पोलिसांचा बंदोबस्त दिसून येत होता। एसटी स्टँडचा परिसर तर भयान शांततेतच होता। ही एक वेगळीच अशी शांतता होती, कारण आज वर्षभरानंतर इथे थांबलेल्या बस दिसतायत, अनेक प्रवासी दिसतायत, मात्र गेल्या वर्षी या दिवशी इथे कुणीच दिसत नव्हतं। कोल्हापुरात याच दिवशी जर आपण पाहिलं तर इथे पूर्णपणे शांतता आपल्याला दिसत होती, कारण की लॉकडाऊनचा पहिलाच दिवस होता। जनता कर्फ्यू नंतरचा हा लॉकडाऊनचा दिवस होता, ज्या दिवशी संपूर्ण व्यवहार ठप्प झालेले होते। कोल्हापुरातील एसटी स्टँड परिसर असेल, त्याचबरोबर दाभोळकर कॉर्नर परिसर असेल, ह्या संपूर्ण भागांमध्ये फक्त पोलीस बंदोबस्त होता। एकही चिटपाकरू आपल्याला इथे रस्त्यावरती कोणीही दिसत नव्हतं। मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून तुम्ही जसजसे पुढे येता तशी तुम्हाला आज ही शहरातील गर्दी दिसतीये, पण गेल्या वर्षी हा संपूर्ण रस्ता फार भयावह असा होता, कारण दुपारच्या 12 ठोक्यालाही हा संपूर्ण रस्ता एका शांततेत गढून गेला। ऐतिहासिक अशा दसरा चौक परिसरात आता आपण आहोत। या ठिकाणी जर आपण गेल्या वर्षी पाहिलं तर इथे देखील संपूर्णपणे सन्नाटा होता। इथे प्रत्येक वाहनाची तपासणी होत होती, प्रत्येक जण मास्क लावलेला आहे की नाही ह्या गोष्टींची संपूर्ण पडताळणी होत होती, त्यानंतरच पाठवण्यात येत होतं सगळ्यांना। अत्यावश्यक सेवेमधल्याच व्यक्तींना पुढे जाण्यासाठी परवानगी होती, जे अत्यावश्यक सेवेमध्ये नव्हते त्यांची अडवणूक करून त्यांना पुन्हा घरी पाठवण्यात होतं।
अशा पद्धतीने हा लॉकडाऊनची सुरुवात ह्याच दिवशी झालेली होती. दसरा चौक परिसर म्हणजे नेहमीच आंदोलन करते, मोर्चेकरी, गाड्यांची गर्दी दिसून येते. पण गेल्या वर्षी याच दिवशी इथून फक्त रुग्णवाहिकाच जाताना दिसत होत्या. दसरा चौकापासून सीपीआर रुग्णालय अतिशय जवळ असल्यामुळे या परिसरातून सतत रुग्णवाहिकांची ये जा अंगावर काटा आणत होती. कोल्हापुरातील जी काही गजबजलेली ठिकाणं आहेत, गजबजलेले चौक आहेत, आणि त्यामध्येच एक म्हणजे महत्वाचा चौक आहे जो छत्रपती शिवाजी चौक या नावाने ओळखला जातो. कुठल्याही गोष्टीचं सेलिब्रेशन करायचं झालं तर याच चौकात अनेक लोक जमतात. पण 25 मार्च 2020 हा दिवस या चौकाचं रूप पालटवून टाकणारा होता. आपल्या सर्वांनाच माहिती आहे, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशभर लॉकडाऊन जाहीर केलं, आणि हा जो चौक आहे जो नेहमी गजबजलेला असतो, हा चौक अतिशय एका नीरव शांततेत गेला. एक चीट पाखरू या चौकात नव्हतं, आणि हे सगळं इतकं भयान होतं की एकूणच कोरोनाची धास्ती अधिकाधिक वाढवणार होतं. कोल्हापूर म्हटलं की अंबाबाई मंदिर हे आपल्या डोळ्यासमोर येतं. जेव्हा 25 मार्चला लॉकडाऊन जाहीर झालं, त्यापूर्वी 4 ते 5 दिवस अगोदर अंबाबाई मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आलं होतं. आणि एकूणच अंबाबाई मंदिर परिसर जो आहे हा एकूण मध्यवर्ती भागामध्ये येतो. या ठिकाणी खूप छोटे छोटे हातावरचं पोट असणारे विक्रेते आहेत. भाविकां किंवा पर्यटक जे येतात तर त्यांच्यावर, ज्यांचा उदरनिर्वाह चालतो, असे छोटे छोटे विक्रेते जे आहेत त्यांच्यावर खूप मोठा परिणाम झाला होता लॉकडाऊनचा. आणि हा संपूर्ण परिसर पूर्णपणे 2 महिने हा बंद होता लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे. इथे कुठेही एकही विक्रेता दिसत नव्हता, संपूर्ण दुकानं बंद होती. कोल्हापूरचं पाणी वैभव असलेल्या रंकाळ्यावर कधी काळी इतकी भयान शांतता असेल याचा कुणी विचारही केला नव्हता. पण गेल्या वर्षी याच दिवशी रंकाळ्यावर होता फक्त वाऱ्याचा, पाण्याचा, पक्ष्यांचा आणि झाडांच्या पानांचा आवाज. ना इथल्या बागेत चिमुकल्यांचा किलबिलाट होता, ना मोठ्यांच्या गप्पांची मैफल होती. ती फक्त टाचणी पडल्यानंतरही ऐकू येईल अशी शांतता. रंकाळ्याचं ते रूप बघणं हे कोरोना इतकंच त्रासदायक होतं. आणि 25 मार्च 2021 या लॉकडाऊन जाहीर झालेल्या दिवसाला 1 वर्ष होत आहे. अर्थातच हा सगळाच अनुभव प्रत्येकासाठी भयान तर होताच पण खूप काही शिकवून जाणारा होता. अनेकांच्या हातातली कामं गेली, त्यामुळे प्रत्येकाचं आर्थिक गणित बिघडलं. या सगळ्या परिस्थितीमधून पुन्हा नव्याने उभं राहताना प्रत्येकाची अक्षरशः कसोटी लागली होती. 8 ते 9 महिन्यानंतर पुन्हा एकदा सगळ्या जी परिस्थिती आहे, जनजीवन आहे, ते पूर्वपदावर येत होतं. मात्र तरी देखील अजूनही कोरोनाची जी भीती आहे ती मनातून गेलेली नाही. कोरोना अजूनही आहे, त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे. ही वर्षपूर्ती साजरी म्हणण्यापेक्षा या वर्षपूर्तीच्या निमित्ताने बोध घेत असताना कोरोनाची लढा देण्यासाठी प्रत्येकाने जी नियमावली आहे, मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे, सॅनिटायझरचा वापर करणे, या सगळ्या गोष्टी पाळल्या पाहिजेत. आणि प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे, तरच आपण आपल्या कोरोना सह जगण्याची जी काही अनुभूती आहे, जो जगण्याचा आपला मार्ग आपण निवडलेला आहे, तो आपण सुरळीतपणे पूर्ण करू शकू. कॅमेरामन सूरज पाटीलसह अनुराधा कदम, तरुण भारत न्यूज.